नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण 2-3 तासाला प्रॅक्टिकल क्रमांक 1, 2, 3 आणि 4 बघितलं होतं. तर पहिलं प्रॅक्टिकल आपण रोपवाटिकेच्या संदर्भामध्ये बघितलं होतं, रोपवाटिकेचे नियोजन आणि आखणी करणे, नंतर गादी वापर तयार करणे. दुसरं प्रॅक्टिकल तिसरं बघितलं बघितलं होतं, हरितच्या संदर्भामध्ये नियोजन करणे किंवा त्याचा आराखडा तयार करणे बघितलं होतं. आता आपल्याला आजचं प्रॅक्टिकल हरितगृहाच्या प्रकाराचा अभ्यास करणे हे पाहिजे. तर यामध्ये हरितग्रहामध्ये विविध प्रकारच्या हरितग्रहांचे जे काही विविध प्रकार आहेत हरितग्रहाचे ते माहीत करून घेणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा हरितग्रहाच्या म्हणजे हरितग्रह प्रकारानुसार तिथे कोणकोणती पिकं घ्यायची हे आपल्याला म्हणजे माहीत करून घ्यायचं. तर ह्या साधारण दोन उद्देश आहेत या प्रॅक्टिकलचे. तर यामध्ये लक्षात ठेवलं हरितग्रहाचं जे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचं विविध प्रकार आहेत ते माहीत करून घ्यायचं. हरितग्रहाच्या प्रकारानुसार त्यामध्ये कोणकोणती पिकं त्यांची लागवड करायची हे आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये पाहायचं आहे. आता यामध्ये आपल्याला माहिती आणि कृती काय घ्यायचं आहे, तर यामध्ये माहिती काय घ्यायची आहे आपल्याला, तर हरितग्रहाचं प्रकार, हरितग्रहाचं खरं तसं मुख्य दोनच प्रकार आहेत, म्हणजे नैसर्गिक वायू जीवन हरितग्रह. म्हणजे आपण कृत्रिमरित्या काय करायचं नाही, निसर्गामध्ये जे काय आहे वारा पाऊस पर्जन्य काय ज्या गोष्टी आहेत वातावरणामध्ये घटक, त्या घटकाचाच विचार करूनच ते ज्या गोष्टी आपल्याला हरितग्रहामध्ये अपेक्षित आहेत काय अपेक्षित आहेत, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता, वायू जीवन, कार्बन डायऑक्साईड वायू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नियंत्रित पाहिजेत. काय जास्त चालत नाहीत आणि कमी चालत नाही, तर ह्या गोष्टी आपल्याला नियंत्रित करायच्या. त्या नियंत्रित करण्यासाठी आपण आर्टिफिशियली नियंत्रित करू शकतो कृत्रिमरित्या, आणि काही निसर्गाचा वापर करून आपल्याला काही या गोष्टी करायच्या आहेत नियंत्रित करायच्या. तर असं खरं दोनच मुख्य प्रकार आहेत हरितग्रहाचं. बाकीचं प्रकार आपण G1, G2, G3 किंवा वेगवेगळं बाकीचं कुठलं मटेरियल वापरतंय, वेगवेगळ्या बाबा वातावरणामध्ये हरितग्रह कसं आहे, खर्चावरनुसार हरितग्रहाचा प्रकार कुठला, हे आपण वेगवेगळ्या प्रकारानुसार वर्गीकरण बघितले. त्याचा काय आता संबंध आहे, फक्त मुख्य उद्देश हा आहे ते लक्षात घ्या. तर हरितग्रहाचं मुख्य दोन प्रकार आहेत, कुठल्या नैसर्गिक साधनाचा किंवा नैसर्गिक वायुजीवनचा वापर करून हरितग्रह तयार करणे, आणि कृत्रिमरित्या म्हणजे वातावरण नियंत्रित आपण कृत्रिमरित्या करणं, त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे दोन गोष्टी किंवा दोन प्रकार महत्त्वाचे आहेत. तर आता आपल्याला वातावरणाचं नियंत्रण करायचं, वातावरण हरितग्रहामध्ये वातावरणाचे घटक तुम्हाला माहीत आहे, तर सूर्यप्रकाश, तापमान, सापेक्ष आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड वायू काय हे महत्त्वाचे घटक आहेत. आर्द्रता यामध्ये सापेक्ष आर्द्रता आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, किंवा ऑक्सिजन आहे, किंवा वातावरणामध्ये बाकी ज्या गोष्टी आहेत वातावरणामध्ये जे घटक वायुजीवन जीवन असणं सगळ्या गोष्टी हवामानाच्या संदर्भामध्ये आपल्याला कसं नियंत्रण करायचे आपण एक प्रकार बघूया. तर पहिला प्रकार आहे सूर्यप्रकाश. आता प्रकाश सूर्यप्रकाश म्हणजे सूर्याच्या प्रकाशापासून जे सूर्याचा प्रकाश एक ऊर्जा आहे, आणि ही ऊर्जा वनस्पतीला स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी लागते. फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायू आणि काय लागतं, वनस्पतीला हरितद्रव्य लागतं. हरितद्रव्य कार्बन डायऑक्साईड वायू सूर्यप्रकाश याच्या म्हणजे आपण मुख्य करून सूर्यप्रकाश आणि काय हरितद्रव्य याच्या साह्यानं वनस्पती स्वतःच आणि स्वतः बदलत असतात. तर यामध्ये सूर्यप्रकाश हा घटक सर्वांना तुम्हाला अगदी जसं विज्ञानात समजतंय त्यापासून हा घटक किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहीत आहे. तर हा सूर्यप्रकाश कुठून मिळतो आपल्याला, सूर्याच्या सूर्यापासून हा प्रकाश आपल्याला मिळत असतो. यामध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. तर ह्याच्या अगोदर आपल्याला वातावरणातील नियंत्रित हरितद्रव्य आणि नैसर्गिक हरितद्रव्य यामध्ये आपण ह्याच्यामध्ये थेरीमध्ये पाहिले तर तो भाग तुम्हाला सांगायचा विसरला. तर वातावरणामध्ये वातावरणाचं नियंत्रण कसं करायचं, तर स्प्रिंकलर आणि फॉगरचा वापर करायचा. स्प्रिंकलर म्हणजे पाण्याचं तुषार पसरवायचं आणि फॉगर्स म्हणजे असं पाणी असं
खाली पाणी असं सोडायचं पाहायचं फवरच्या सहाय्यानं. ते तुम्ही फवर्स आणि ठिबक तुषार सिंचन पद्धती बघितली तर ह्याच्या सहाय्यानं काय होतं त्याला मायक्रोस्प्रिंकलर पण म्हणतो आपण किंवा फवर्स म्हणतो. तर ह्याचा वापर करून आपण काय करतो वातावरणामधलं किंवा आर्द्रता नियंत्रित करतो किंवा पंखा असतात आपला पंखा काय करतो आपल्याला हवा बाहेरची हवा आपण तो आपली बाहेर सोडतो म्हणजे फॅन फिरतो वगैरे गरम हवा जर आपल्याला असेल नको असेल तर थंड हवा फॅन चालू केलं थंड हवा लागते. तर ते पंख वायुजून पंख सेल्युलोज पडदं हे आवश्यक आहे. जसं फॅन आहे पॅड आहे सूक्ष्म सिंचनासाठी ह्या सर्व गोष्टीसाठी विजेची गरज असते. तर यामुळं काय करतो आपण हरितगृहामधलं वातावरण नियंत्रित करू शकतो. तर आलं लक्ष तुमच्या काय करतो आपण यामध्ये मिनी स्प्रिंकलर किंवा काय म्हणायचं त्याला मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर्स म्हणायचं हां फॉगर्स मिनी स्प्रिंकलरचा वापर करायचा किंवा पडद्याचा वापर करायचा सेल्युलोजच्या पडद्याचा वापर करायचा पंख्याचा वापर करायचा फॅन अँड पॅडचा वापर करायचा आणि काय करायचं आपल्याला वातावरण नियंत्रित करायचं आलं लक्षात. तर ह्या बाबी तर वातावरणाचं नियंत्रित कसं करायचं आता आपण नैसर्गिक वायूचं हरितगृह बघूया. तर ह्यामध्ये जे आपण जे गोष्टी आता पाहतो प्रकार तापमान सापेक्ष होता कार्बन डायऑक्साईड त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला पण नैसर्गिकरित्या करायच्या आहेत वायू नैसर्गिक वायुजीवनचा वापर करून करायचा. तर यामध्ये काय करायचं आर्द्रता कार्बन डायऑक्साईड ह्याचा तर हे लागतंच आपल्याला ऐकणं आणि जीवाणूचा प्रवेश टाळायचा आतमध्ये कीटक आणि जीवाणूचा प्रवेश टाळला पाहिजे. तर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नियंत्रित करायला पाहिजे. तर त्यासाठी काय करतो आपण एक झडप असते हरितगृहामध्ये वायू जीवन येण्यासाठी तर ती झडप ठेवायची उत्तर दक्षिणाला उत्तर दक्षिण असं उघडण्यासाठी उत्तर दक्षिण म्हणजे असं उघडावी झडप म्हणजे असं झडप उघडावी. तर अशा पद्धतीने ती झडप म्हणजे पडदा म्हणतो आपण क्रिकेला कसं पडदा असतो तसा. तर उत्तर दक्षिण बाजूला उघडेल अशी प्रकारची काय काय झडप करायची त्यामुळे तापमान काय होतं कमी होतं म्हणजे बाहेरची हवा आत येते थंड हवा आणि आतली गरम हवा बाहेर जाते. तर यामुळं तापमान कमी होतं. दुसरी गोष्ट यामुळं आपल्याला कार्बन डायऑक्साईड वायू आणि जो खेळती हवा आहे त्या खेळती हवा आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येते. तर पिकाच्या गरजेनुसार साधारणपणे 50-30% असे शेडिंग नेटचे काय करू आपण शेडिंग नेट ठेवतो म्हणजे शेडिंग नेट म्हणजे आपली शेडिंग नेट तुम्हाला माहीत आहे आपल्या भागाच्या पुढे आहे. तर यामध्ये 50% म्हणजे प्रकाशाचे तेल नाही ते 50% आत गेलं पाहिजे आणि 50% बाहेर राहिलं पाहिजे. तर टक्केवारीनुसार असते तर ते आपण वापरू शकतो किंवा यू हे स्टॅबिलाइज सेट नेट वापरू शकतो काय. तर अशा पद्धतीनं आपण नैसर्गिकरित्या वायुजीवन किंवा नैसर्गिक वायुजीवन आपण हवी काय हरितगृहामध्ये ठेवू शकतो. आता आपण वातावरणामध्ये नियंत्रित घटक आपण चार पाहिलेत त्यामध्ये पहिला घटक कुठला पाहिजा आपल्याला सूर्यप्रकाश किंवा प्रकाश म्हणूया. तर यामध्ये प्रकाशाची तीव्रता लक्समध्ये मोजतो आपण त्याच्यामध्ये प्रकाशाची तीव्रता हे लक्समध्ये आपण मोजतो. तर पिकाची वाढ जोमदारपणे होण्यासाठी 50,000 ते 1,40,000 लक्स काय लागतं सूर्यप्रकाश लागतो. आणि आपल्याला समजा सूर्यप्रकाश यापेक्षा जास्त असला तरी कमी करायला पाहिजे कमी असला तरी थोडंसं वाढवायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला नियंत्रित गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर आपण काय करू शकतो प्रकाश जर जास्त असला त्यापेक्षा जास्त तर आपण शेडिंग नेटचा वापर करू शकतो. 50% शेडिंग नेटचा वापर केला तर काय समजा 1,00,000 असेल लक्स सूर्यप्रकाश असेल तर 50% शेडिंग नेटचा वापर केल्यामुळे 50,000 काय होईल लक्स प्रकाश मिळेल. तर अशा पद्धतीनं आपण शेडिंग नेटचा वापर करू शकतो. 30% केल्यामुळं काय होईल 30%चं काय होणार आहे 30%चं आपला सूर्यप्रकाश मिळणार आहे का नाही म्हणजे अशा पद्धतीनं 30-50-70% तीव्रता शेडिंग नेटची वापरू शकतो.
आणि जेवढा पाहिजे त्या पद्धतीने आपण प्रकाश आपण करू शकतो. आता या प्रकाशाची तीव्रता बघितली आपण, प्रकाशामध्ये प्रकाशाची वेवलेंथ माहिती आहे तुम्हाला. वेवलेंथ जी एखाद्याची आपली वेवलेंथ जुळली म्हणतो आपण. वेवलेंथ म्हणजे तुम्हाला फिजिक्स शिकला नाही काय असा बाप काय नाही. साऊंड जी सिस्टीम आहे, साऊंड सिस्टीम असा आवाज काही एकदम वर न एकदम खाली होत नाही, म्हणजे साधारणपणे साऊंड असा जातो. तर त्याला आपण वेव्ज म्हणतो. तर प्रकाशाची प्रकाशसुद्धा एकदम असा एकदम असा वर्ण खाली खाल्लं असं होत नाही, थोडं थोडं होणार. तर अल्ट्राव्हायलेट लाईट यामध्ये 400 NM व्हिजिबल लाईट 400 ते 700 NM आणि नियर इन्फ्रारेड लाईट 700 ते 3000 NM अशी अल्ट्राव्हायलेट काय असतील प्रकाशाची जेवढं असतील. तर यापैकी व्हिजिबल लाईटचा आपण वापर करतो आणि हरितग्रहामध्ये प्रकाशसंश्लेषणासाठी त्याचा उपयोग होतो. तर हरितग्रहामध्ये प्रकाशाचे नियंत्रण करून आपण काय करतो, व्हिजिबल लाईट आपण जास्तीत जास्त हरितग्रहामध्ये काय करतो त्याचा वापर करतो, व्हिजिबल लाईट म्हणतो आपण त्याला. तर परावर्तित करणं काय, उर्वरित परावर्तित करायचं, म्हणजे जे काही प्रकाश किरणं यायला पाहिजे ते सगळेच आत यायला पाहिजे, काही किरणं परत गेली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, व्हिजिबल लाईटचा आपण वापर करू शकतो. तर प्रकाशाची ओळख आपण अशा पद्धतीनं मिळवू शकतो, किती 400 ते 700 NM आणि क्लिअर इन्फ्रारेड 700 ते 3000 NM. तर अशा काय करू शकतो आपण, प्रकाशाची ओळख आपण मिळवू शकतो. आता पुढचा घटक आहे तापमान. तर तापमानामध्ये साधारणपणे हरितग्रहामध्ये 26 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. तर हे तापमान आपल्याला नियंत्रित करायचं आहे. तर शक्यतो हे दिवसाचं तापमान झालं किती 20 ते 30 डिग्री सेल्सिअस आणि रात्रीचं तापमान 15 ते 18 डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे. तर ह्याचा आपल्याला हरितग्रहामध्ये उपयोग करता आला पाहिजे. तर तापमान आपल्याला दिवसात साधारण 40 डिग्री सेल्सिअस जर असलं उन्हाळ्यामध्ये 40 पण जातं, पण ते आपलं तापमान कमी करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला तापमान नियंत्रणासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर काय आपण करणार आहे, आपण त्यामध्ये वेगळ्या प्रकारचा फॉगसचा वापर करतो, मिनी स्प्रिंकलरचा वापर करतो आणि हा काय करतो आपण थंड हवा सोडतो आणि त्यामुळं आपल्याला तापमान नियंत्रित करता येईल. तर मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगसचा वापर करून आपण तापमान नियंत्रण करू शकतो. आता पुढचा घटक आहे आर्द्रता. आर्द्रता म्हणजे काय, हवेमध्ये असलेलं बाष्प. तर ते साधारणपणे फुल झाडासाठी 65 ते 80% आर्द्रता लागते, पाली भाज्यासाठी 60 ते 70% लागते. तर अशा पद्धतीची आर्द्रता असायला पाहिजे. तर हे आर्द्रता आपल्याला कंट्रोल करायचे आहे. तर हे आपण आर्द्रता आपण कशामध्ये कंट्रोल करू शकतो आपण कंट्रोलमध्ये, तर यामध्ये काय करायला पाहिजे आपल्याला, यामध्ये सुद्धा आपण तापमान आणि आर्द्रता या दोन गोष्टी एकमेकाला रिलेटेड आहेत. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, हरित आपलं फगरचा आपण वापर करतो, फगर्स आणि फॅन दोन्हीचा आपण वापर करून सापेक्ष आर्द्रता आपण काय करू शकतो, मेंटेन करू शकतो. आता पुढचा घटक आहे कार्बन डायऑक्साईड वायू. तर कार्बन डायऑक्साईड वायू तर तुम्हाला माहीत आहे की कार्बन डायऑक्साईड वायू आणि काय सूर्यप्रकाश आणि हे याच्या सहाय्याने हरितद्रव्य स्वतःचा अन्न आणि वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः बनवतात. तर कार्बन डायऑक्साईड वायूचा घटक महत्त्वाचा आहे. तर 0.03 म्हणजे 0.03% कार्बन डायऑक्साईड वायू किंवा त्यालाच काय म्हणायचं 300 प्रति दशलक्ष एवढं कार्बनचं प्रमाण पाहिजे काय वातावरणामध्ये हरितग्रहाच्या आत. तर हे कसं, तर यामध्ये आपल्याला श्वासोच्छ्वासामुळं काय होतं, वनस्पती श्वासोच्छ्वास घेतात आपल्यासारखा, म्हणजे आपण ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साईड वायू सोडतो, वनस्पती बी कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन घेतात कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात, कधी त्याचं रात्रीचं ऑक्सिजन सोडतात आणि दिवसा काय करतात ऑक्सिजन उलट करतात. म्हणजे आपण दिवसाने रात्र काय करतो, ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साईड सोडतो. तर वनस्पती
सकाळी दिवसा काय करतात कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात ठीक आहे ना संध्याकाळी ते उलट करत असतात म्हणजे रात्री झाडाखाली झोपणे म्हणतो आपण त्यासाठी काय झोपतो तर रात्री वनस्पती काय करतात कार्बन डायऑक्साइड वायू सोडतात आणि दिवसा काय करतात ऑक्सिजन सोडतात तर कार्बन डायऑक्साइड वायू 300 प्रति दशलक्ष एवढं असायला पाहिजे ते श्वासोच्छ्वासामुळे काय होतं कार्बन डायऑक्साइड वायू वनस्पतीचा वाढतो तर ते वाढू नये किंवा जास्त होऊ नये म्हणून आपल्याला काय करायला जाते त्याचं नियंत्रण करावं लागतं तर ज्या हरितग्रहामध्ये साधारणपणे 1000 प्रति दशलक्ष कर्बवायू असेल त्या हरितग्रहामध्ये उत्पादन क्षमता 4 ते 5% वाढते असं प्रयोगांती शब्द झालं म्हणजे 4-5% पट टक्के म्हणण्यापेक्षा 4-5% म्हणायचं पट 100 असेल तर 5 पट नाही का नाही 2 क्विंटल उत्पन्न तर 10 क्विंटल होणार म्हणजे 4 ते 5% उत्पन्न वाढतं कधी वाढतं तर कार्बन डायऑक्साईडचं वायू त्यामधलं प्रमाण साधारणपणे 1000 प्रति दशलक्ष कर्बवायू जर असेल तर लक्षात तर अशा पद्धतीचं काय आपण कार्बन डायऑक्साईड वगैरे नियंत्रित करू शकतो तर हवेची हालचाल आहे ना हवेच्या हालचालीवर आपल्याला लक्ष ठेवायचं तर हरितग्रहामध्ये काय होतं माहिती आहे का आर्द्रता जर जास्त असेल तर काय होतो केवडा रोग होतो किंवा बॉट्रायटिससारखा रोग होतो तर अशा रोग येऊ शकतात म्हणजे आर्द्रता आपल्याला जास्त नसायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं हवेमध्ये हालचाल व्हायला पाहिजे हवा अशी मोकळी राहिली पाहिजे जास्त आर्द्रता नसायला पाहिजे आर्द्रता म्हणजे बाष्प जास्त नसायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करायच्या आहेत तर त्यासाठी काय करावं लागलं आपल्याला खिडक्या उघड्या ठेवायच्या विंड्स आहेत ना त्याच्या बाजूच्या उघड्या ठेवायच्या तर हे आता आपण बघितलं वातावरणामध्ये जे काही घटक आहेत ती प्रकाश तापमान आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड तर आपण अजून एकदा बघूया तर ह्या प्रॅक्टिकलचा उद्देश काय आहे हरितग्रहाच्या विविध प्रकारांची माहिती वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहितीच आहे त्यामध्ये काय तुम्हाला मुख्य 2 प्रकार आहेत वातावरण नियंत्रित नैसर्गिक वायू बाकीचं हरित वेगवेगळ्या प्रकारानुसार आहे जीवांची असेल किंवा खर्चानुसार वेगवेगळे प्रकार असतील किंवा हवामानानुसार वेगवेगळे प्रकार असतील हे मुख्य 2 प्रकार आहेत त्याच्या कॉन्सिटेशन द्या तर वेगवेगळे प्रकार पाहिजे तुम्हाला हरितग्रहाच्या प्रकारानुसार पिकाची निवड करायची तुमचा हरितग्रह कोणता आहे आणि तुम्हाला कोणती पिकं आपण त्यामध्ये घेऊ शकतो कोणी झाडे करू शकतो का भाजीपाला करू शकतो का अजून कुठले काय करू शकतो तर ते आपण हरितग्रहाच्या प्रकारानुसार करायचं दुसरं आपल्याला काय पाहिजे आता ह्यामध्ये प्रकारामध्ये वातावरण नियंत्रित हरितग्रहामध्ये जे वातावरण आहे प्रकार तापमान अपेक्षा आर्द्रता कार्बन डायऑक्साईड म्हणजे आपण होऊन कंट्रोल करायचं त्याला आपण वातावरण नियंत्रित आणि नैसर्गिक जीवनामध्ये काय नॅचरल ह्या गोष्टी कंट्रोल करायच्या आहेतच परंतु नैसर्गिक साधनाचा वापर करून करायचे आहेत म्हणजे सोडून म्हणा काय असं गोष्टी करायच्या सेरेनीचा वापर करून करणं त्याला विशेष प्रकारची लाईट आपण वापरतो फॅन पंखा पॉवरचा वापर न करता आपलं कंट्रोल करायचे तर ह्या गोष्टीच मुक्त प्रकार करून झाली आता वातावरणामध्ये नियंत्रण हा घटक महत्त्वाचा मुक्त होतो त्यामध्ये यामध्ये प्रकाश आता तुम्हाला माहीत आहे वनस्पतीच्या वाढीसाठी प्रकाशाची गरज आहे सगळ्याच घटकाची गरज आहे प्रकाश तापमान आर्द्रता कार्बन डायऑक्साईड असेल वायुभार असेल नायट्रोजन असेल सगळंच घटक करायचं महत्त्वाचं आहे पाणी वगैरे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या तर यामधलं प्रकाश तर प्रकाशामध्ये प्रकाश वेवलेन म्हणतो आपण प्रकाशाची वेवलेन आणि यामध्ये असणारा प्रकाश प्रकाशाची तीव्रता तर प्रकाश हा लक्समध्ये मोजतो साधारणपण 40,000 ते 1,40,000 पण लक्सचा प्रकाश वनस्पतीला लागत असतो हरितग्रहाच्या माध्यमासाठी तर तो प्रकाश आपल्याला कंट्रोल करायचा आहे तर तो प्रकाश कसा कंट्रोल करायचा तर वेगळ्या प्रकारचे सेरेनीट वापरा तुम्ही किंवा काय वापरा तुम्ही वेगळ्या प्रकारचे टॅबले जे पडदे वापरा तर आपण प्रकाशामध्ये कंट्रोल करू शकतो तापमान आणि सापेक्ष आर्द्रता आपण कसं कंट्रोल करू शकतो पावडर सिनेरी
धन्यवाद।